नमस्कार मी अश्विनी अश्विनीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी जेवढी झटपट आहे तेवढीच खाण्यासाठी मस्त आणि खमंग पण आहे आता तीच ती भाजीपोळी खाऊन आणि बनवून कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी जरूर बनवा सगळ्यांना आवडणारी असेल त्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये एक कच्चा आलू धुवून चिरून घालायचं आहे त्यामध्ये पळीभर दही घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून लागेल तसं मिक्सरमधून हे बॅटर आपण फिरून घ्यायचं आहे जास्त पातळीही करायचं नाही आणि एकदम बारीक असं फिरवायचं आहे हे पा अशा प्रकारे बॅटर हे असलं पाहिजे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक खिसलेलं गाजर बारीक चिरलेलं टमाटं बारीक चिरलेली कांद्याची पात हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबिरी घालायची आहे त्यामध्ये एक चमचा मी जिरं घातलेलं आहे आता जिरं टाकून छान असं मिक्स करायचं आहे जर तुम्हाला काही अजून भाज्या त्यामध्ये घालायच्या असतील तेही तुम्ही टाकू शकता आता त्यामध्येच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता मीठ टाकूनही छान असं मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मग आपण खायचा सोडा घालायचा आहे तर सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर हे तयार होते तर या ठिकाणी अर्धा चमच मी खायचा सोडा घातलेला आहे तर बॅटर हे झटपट असं तयार झालेलं आहे तर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅनवर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे मी बॅटर टाकून घेतलेला आहे तुम्ही ताव्यावर सुद्धा बनवू शकता आता झाकण ठेवून बारीक ते मिडियम गॅसवर हे होऊ द्यायचं आहे जोपर्यंत वरची सरफेस सगळी सुकत नाही तोपर्यंत आपण याला उलथायचं नाही आता उलट पुलट करून बारीक ते मिडियम गॅसवर खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना थोडं मी तेल पण टाकून घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता जर तुम्ही तेल खात नसाल तर ता नाही टाकलं तरीही चालेल तर पाहू शकता छान असा आवाज येत आहे आणि मस्त असं भाजलेलं पण आहे आता अशाच प्रकारे मी दुसरंही बनवून टाकणार आहे तर तशाच प्रकारे थोडंसं तेल त्यावर ते बळीच्या साह्याने अशा प्रकारे बॅटर आणि झाकण ठेवून हे होऊ द्यायचं आहे आणि वरची सरपेस सुकल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं आहे तर बारीक ते मिडियम गॅसवर थोडंसं तेल टाकून खरपूस हे भाजून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे झटपट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर खूपच मस्त आणि पौष्टिक आहे मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता तातही रेसिपी करण्याची माझी पद्धत जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिसूर बोंडा हे माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे बाऊलमध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे दही जास्त आंबट असं घ्यायचं नाही आहे ताजं दही असेल तर फारच त्या ता छान त्यामध्ये मी अर्धा चम्मच खायचा सोडा घातलेला आहे ना आता हे टाकून आपण छान असं मिक्स करायचं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घातलेला आहे आणि अर्धीच वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे छान असं कुरकुरीत होतो त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबिरी बारीक चिरलेली कांद्याची पात बारीक वाटलेलं लसण आणि आद्रक आणि थोडंसं खुडून टाकलेल्या सुक्या लाल मिरच्या त्यामध्ये एक चमचा मी जिरं घातलेलं आहे आता हे सगळं टाकून आपण आता हेला मिक्स कसं करायचं तर एकदाच आता यामध्ये पाणी नाही घालायचं सर्वात प्रथम दह्यामध्ये जेवढं भिजल तसं आपण अशा प्रकारे हे मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण एक सारखं फिरवत राहून हे मिक्स करायचं आहे एकदाच सुरुवातीला असं भडंभडं पाणी त्यामध्ये टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करायचं आहे हे खूप महत्त्वाची ट्रिक्स आणि टिप्स आहे त्यामुळेच जो मैसूर बोंडा राहतो तो, तो आतमध्ये खूप असा जाळीदार आणि एकदम हलका होतो म्हणजे असा गच्च असा मैसूर बोंडा हा तयार होत नाही तर मी व्हिडिओ हा कुठंही स्किप करत नाही आहे शेवटपर्यंत दाखवणार आहे तर थोडा व्हिडिओ पळवलेला आहे तर पाहू शकता मी पीठ हे अशा प्रकारे भिजवलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून एवढं सैलसर भिजवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे आता अर्ध्या तासानंतर तर पाहू शकता छान असं पीठ भिजलेलं आहे एकदम हलकं झालेलं आहे आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण एक महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे त्याच्याशिवाय याला चवच येणार नाही ते म्हणजे चवीपुरतं मीठ हे मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे गॅसवरचं तेल जेव्हा गरम झालं तेव्हा यामध्ये आपण मीठ हे घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच मीठ मी नाही टाकत तर तेल गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी थोडीशी बारीक केलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मी हे भजी हे सोडून घेत आहे तर लहान मोठी तुम्ही हव्या त्या आकाराची या ठिकाणी बनवू शकता तर पाहू शकता मस्त असे तेलात गेल्यानंतर तेला छान असे फुललेले आहेत जास्त बारीक गॅसवर पण हे तळायचे नाही तर मीडियम ते फुल गॅसवर आपण हे तळून घ्यायचे आहे बारीक गॅसवर तळलं तर हे तेलकट होतील त्यासाठी मीडियम ते फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व या ठिकाणी बोंड हे बनवून घेणार आहे खाण्यासाठी तर इतके मस्त आणि झटपट बनते तर आणि जास्त काही याला इन्ग्रेडियंटसुद्धा लागत नाही तर घरात असलेल्या व साहित्यातून आपण हे बनवू शकतो आणि सगळ्यांना आवडणारे आहेत तर अशाच प्रकारे मी बनवून घेणार आहे एकदम जवळून तुम्हाला दाखवता पाहू शकता की तेलामध्ये छान असे हे फुलत आहेत किती छोटे छोटे टाकले आणि मस्त असे मोठालेही फुललेले आहेत तर अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेतलेले आहेत तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे तर आता ही चटणी सोबत असो सोबत कशाही सोबत खाऊ शकता या ठिकाणी मी नुसतंही खाल्लं तरी खूप मस्त लागते तर आतमधली जाळी पहा बिलकुल गच्च झाले नाही खूप असे हलके झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत पण झालेले आहेत हे पा मस्त जाळीदार एकदम हलका असा मैसूर बोंडा हा तयार झालेला आहे आता ही करण्याची माझी पद्धत जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्यासह सोप्या रेसिपी दररोज पा बिना तेलाचा खूपच पौष्टिक चटपटीत असा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये एक छोटा ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा दही घातलेला आहे थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकून आपण छान असं मिक्स करायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा हात चुरून घ्यायचा आहे तर चुरण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही झटपट असा चुरून हा तयार होतो आहे आता गोळा चुरताना जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी नॉर्मल आहे तर या ठिकाणी दुसऱ्या प्लेटमध्ये दोन आलू उकडून घेतलेले आहेत तर हातानेच मी अशा प्रकारे हे कुच करून घेणार आहे तर बारीक चिरलेला एक कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबिरी घेतलेली आहे आता हे मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर आलू छान कुचकरल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडं लाल तिखट हळदी पावडर धने जिऱ्याची पावडर थोडासा चाट मसाला थोडंसं काळं मीठ टाकून छान असं मिक्स करायचं आहे ते या ठिकाणी मिक्स झालेले आहेत आता याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आता तुम्ही लहान मोठे हव्या त्या आकाराचे या ठिकाणी बनवू शकता तर जे आपण तांदळाचं पीठ चुरलं होतं त्या पिठाची मी पा पाती बनवून घेणार आहे जशी मोदकासाठी बनवतो की नाही तशाच प्रकारे बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हे सारण भरून ते त्याला चपटा असा थोडासा चपटा असा आकार द्यायचा हे पा अशा प्रकारे अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेतलेले आहेत चाळ कढईतलं पाणी गरम झालेलं आहे त्यावर चाळणी ठेवून आपण हे त्यावर ठेवून तीन मिनटापर्यंत फुल गॅसवर वाफवू द्यायचं आहे तीन मिनटामध्ये छान असं वाफवले जाते आणि तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता तर या ठिकाणी वाफवून हे तयार आहे तर आता मी यावर थोडंसं मिरचीचा तुकडा ठेवून दिलेला आहे नाही आपण फोडणी घातलेलं आहे नाही आपण तेल वापरलेलं आहे बिना तेलाचा इतका मस्त चटपटीत झट चट्प पट असा नाश्ता हा तयार होतो जे सगळ्यांना आवडणारा असेल आता ही माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चौथी रेसिपी खूपच मस्त झटपट आणि महिनाभरसुद्धा खराब न होणारी आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये एक छोटा ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्या घरात लसण जिऱ्याची चटणी नेहमीच वाटून राहते तर ती चटणी मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि हातावर चोळून थोडासा ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ज्या ग्लासाने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच ग्लासाने आपण गरम पाणी या ठिकाणी घालून घ्यायचं आहे तर एक ग्लास तांदळाच्या पिठासाठी एका ग्लासाला थोडंसं कमी या ठिकाणी गरम पाणी लागणार आहे तर अशाच प्रकारे मिक्स करायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने आपण सा हा गोळा चुरून घ्यायचा आहे तर खूपच झटपट असा हा गोळा चुरून तयार होतो काहीही फारसा जास्त वेळही लागत नाही तर या ठिकाणी पाहू शकता मी अशा प्रकारे हा गोळा हा चुरून घेतलेला आहे चूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मी कोळपाट घेतलेलं आहे त्यावर मेनकापड ठेवून आपण थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता या गोळ्याची आपण पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ होईल तेवढी पोळीही लाटून घ्यायची आहे आता पोळी लाटणं झाल्यानंतर आपण वाटीच्या ग्लासाने किंवा अशा प्रकारे कोणत्याही डब्याच्या झाकणाने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे देऊन घेणार आहे तर तुमच्या आता लक्षातच आला असेल की मी काय बनवणार आहे तर या ठिकाणी खूपच मस्त खमंग झटपट कुरकुरीत पापडी बनणार आहे आता सर्व हे झाल्यानंतर आपण चाकूच्या साह्याने त्याला मधातून कठी लावलेले आहेत ला म्हणजे ती फुलणार नाही छान अशी खुसखुशीत होईल तेलातून तू आपण तळल्यानंतर आता तेल गरम झाल्यानंतर बारीक ते मिडियम गॅस ही पापडी आपण तळून घ्यायची आहे तर बिलकुल ही तेलकट होत नाही तेलही पित नाही आणि महिनाभरसुद्धा खराब होत नाही आणि तांदळाच्या पिठाची असल्यामुळे पौष्टिक पण आहे तर अशाच प्रकारे मी सर्व पापड्या या ठिकाणी बनवून घेणार आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात बनून ही स्टोर करू शकता तर पाहू शकता मस्त अशी झालेली आहे बिलकुल अशी तेलकट झालेली नाही तेलसुद्धा ही पापडी पित नाही आहे तर या ठिकाणी खूपच मस्त खुसखुशीत अशी ही पापडी तयार झालेली आहे तर दुपारच्या वेळेस मुलं त्यावर कांदा टमाटं टाकून खाऊही शकते तर आता ही करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद